पारदर्शक कारभार आणि सभासदांच्या विश्वासामुळे दूधगंगा सोसायटीने घेतली गरुड भरारी. कुबेर आदे यांचे कारकय येथील दूधगंगा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिपादन. पारदर्शक कारभार व सभासदांच्या विश्वासामुळे दूधगंगा संस्थेची गरुड भरारी. चेअरमन कुबेर आळते यांचे प्रतिपादन. कारतगा येथे दूधगंगा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. दूधगंगा मल्टीपर्पज सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच नेहमी संस्थेने अनेक निर्णय घेतले आहेत. पारदर्शक कारभार, सभासदांच्या संस्थेवरील विश्वास, कर्मचारी वर्गाचा कसोटीचा कारभार आणि संचालक मंडळाच्या सहकार्यामुळेच दूधगंगा संस्था गरुड भरारी घेत असल्याचे प्रतिपादन संस्थापक चेअरमन कुबेर आळते यांनी व्यक्त केले. ते कारतगा येथील श्री दूधगंगा मल्टीपर्पज सोसायटीच्या 26व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी अहवाल सालातील मयत झालेल्या देशातील मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. चेअरमन कुबेर आळते पुढे अहवाल वाचनात म्हणाले की संस्थेचे अहवाल सालात 941 सभासद, भाग भांडवल 72,89,000, निधी 3,51,84,375 रुपये, ठेवी 24,80,82,328 रुपये, कर्ज 14,12,47,962 रुपये इतके असून अहवाल सालात 62,06,769 रुपये इतका नफा झाला असून 14% प्रमाणे लाभांश देणार असल्याचे सूचित केले. अहवाल संचालक मंडळाच्या वतीने सादर करताना आनंद होत आहे. संघाने सन 2019-20 या आर्थिक वर्षात एकूण ठेवी 24 कोटीच्या वर पोचली आहे. संस्था केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहभागी होऊन अनेक सहाय्य केले आहे. ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देता यावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब संस्थेने नेहमीच केला आहे. विशेषतः म्हणजे शेती खर्च चालविण्याकरता अल्पावधी खर्च, कृषी उपयोगी वस्तू खरेदीकरता माध्यमिक कर्ज, व्यापार उद्योगासाठी कॅश क्रेडिट कर्ज आणि वाहन व यंत्रसामुग्री खरेदीसाठी कर्ज वाटप केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्थेच्या वतीने रासायनिक खत कीटकनाशक व्यापार सुरू आहे. तत्पर ग्राहक सेवा, निरपेक्ष व स्वच्छ कारभारामुळे ठेवीदारांच्या विश्वासातून संघाने आर्थिक स्थैर्य व सदृढता राखून संस्था प्रगतीपथावर नेण्याचे कार्य करीत आहे. अहवाल साला अखेर अवर्ग सभासद 941 असून व ब वर्ग सभासद संख्या 287 असून शेअर भांडवल रुपये 72,89,000 इतके आहे. निधी अहवाल साला अखेर राखीव निधी रुपये 99,79,000 व रुपये 3,51,84,375 इतकी निधी आहे. ठेवी संस्थेमध्ये असलेले ठेवी हे ठेवीदाराने संस्थेवर दाखविलेले अप्रतिम विश्वासाचे प्रतीक आहे. आजच्या स्पर्धेच्या वातावरणामध्ये आमच्या संघामध्ये एकूण रुपये 24,80,82,328 रुपये इतकी ठेव असून ठेवीदार व कर्जदार यांच्या मागणीला अनुसरून विविध बँका व संस्थेमध्ये मुक्तीने ठेव रुपये 11,26,51,220 रुपये इतकी रक्कम ठेवली आहे. व्यवस्थापक दीपक तपकिरे यांनी नफा तोटा ताळेबंद व अंदाजपत्रकाचे वाचन करून सभासदांकडून सर्व विषयावर मंजुरी मिळवली. 54,903 रुपये रासायन खत व कीटनाशक खरेदी 2,67,08,804 रुपये 74 पैसे वाहतूक व हमाली 65,460 रुपये नोकर पगार 1,81,000 रुपये नोकर भविष्य निधी 18,720 रुपये प्रिंटिंग स्टेशनरी 17,350 रुपये इतर साधनावर 2,000 रुपये प्रवास खर्च 6,520 रुपये व्यावसायिक कर 2,500 रुपये लायसन फी 3,800 रुपये टेंडर फॉर्म फी 1,780 रुपये टॅक्स कन्सल्टंट फी 4,500 रुपये जीज गोडाऊनचं जीज 2,47,031 रुपये आणि व्याज 4,55,000 रुपये व्यापार नफा 4,24,311 रुपये असे एकूण वर्षाचे व्यापार व्यवहार 3,16,92,589 रुपये 74 पैसे झालेले आहे. या सभेचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या काळात उत्तम कामगिरी केलेल्या कारतगा येथील डॉक्टरांचा सत्कार तसेच सभासदांच्या गुणवंत मुलांचा दूधगंगा स्कॉलरशिप योजनेअंतर्गत 10वी व 12वी मध्ये अधिक गुणप्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी विकास रत्न पीकेपीएसचे चेअरमन राजू खिचडे, माजी पीकेपीएसचे सदस्य अरविंद खराडे, डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे, डॉक्टर नवनाथ तेली, डॉक्टर जिनेश्वरी मानगावे,
तुकाराम अलंकार यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सोसायटीचे व्हाईस चेअरमन शीतल खोत, संचालक आप्पासाहेब नोरजे, रावसाहेब कुंभार आवण्णा गावडे, अण्णासो दत्वाडे, आप्पासाहेब मानगावे, अशोक वैद्य, भाऊसाहेब मानगावे, आप्पासाहेब गुणके, स्वप्नील आळते, महादेव कांबळे, सुमित्रा पाटील, सुजाता निगवे यांच्यासह महावीर टाकळे, आप्पासो सावंत, आप्पासो कलावंत, जिन्नाप्पा नोरजे, मल्लाप्पा भागाजे, दीपक खोत, जिन्नाप्पा मानगावे यांच्यासह संस्थेचे सभासद, कर्मचारी, गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.